महाराष्ट्र पत्रकार संघाचे राज्य अधिवेशन शिर्डी येथे उत्साहात पार पडले असून या अधिवेशनात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आले. यावेळी ग्रामीण पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यावर भर देण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष विलास कोळेकर होते. महाराष्ट्र पत्रकार संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सन्मान देखील करण्यात आलाय. प्रसिद्ध अँकर, ज्येष्ठ पत्रकार तसंच भाजपचे राज्य प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या हस्ते वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचा उत्कृष्ट प्रशासकीय सेवा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले. की महाराष्ट्रामध्ये अनेक सुपरस्टार पत्रकार आहेत, स्टार पत्रकार आहेत, ज्यांना चेहरा आहे, ज्यांना आवाज आहे. आम्ही एक सर्व होऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. पण तरी सुद्धा थोडक्यात काही संघटना असेल, आमच्यातली अशी काही माणसं आहेत की ज्यांनी आम्हाला एकसंघ करण्याकरता अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले. राज्यामध्ये पत्रकार हल्ला विरोधी कायदा अजून भागामध्ये काम सभांना मोठ्या प्रमाणात अधिकार मिळालेले आहेत आणि संबंध दिशा म्हणता पत्रकारांवरती होणाऱ्या हल्ल्यांचा, त्यांच्या कुटुंबियांवरती होणाऱ्या हल्ल्यांचा, त्यांच्यावरती होणाऱ्या कमी हल्ल्यांचा आणि त्यांच्या विश्वास आहे असं माझं म्हणणं आहे. आणि ते अतिशय काम आहे. ग्रामीण पत्रकारच खरं असतं, कारण त्याच्याकडे कुठलीही संसाधनं नसतात सर, त्याच्याकडे कुठल्याही पद्धतीचा पाठिंबा नसतो, त्याच्या कमरेला काही पिस्तूल नसतं. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माननीय खासदार भाऊसाहेब वाघचौरे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख देविदास बैरागी, नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन बैरागी आदी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या या सन्मानाबद्दल राधाकृष्ण विखे पाटील तसंच माननीय आमदार राजाभाऊ वाजे, बाबासाहेब राशींकर, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ, डॉक्टर श्रीकांत आवारे आदींनी यावेळी अभिनंदन केले. ब्युरो रिपोर्ट, जागर जनस्थान.